देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। धर्मवीर संभाजी राजाला जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही का छळलं? छत्रपती संभाजी राजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते असं विधान अजित पवार यांनी केलं आहे। या विधानावरून वादंग वाजलं जात आहे। वास्तविक या काही चुकीचं किंवा अवास्तव नाही, तरीही भाजपच्या पदरी असलेल्या काही माध्यमांनी, तथाकथित विचारवंतांनी आणि चोंग्यांनी यावर वादंग माजवला आहे। खरे तर जे होतं ते बऱ्यासाठीच होतं। ज्या ज्या वेळी असं वादंग माजवले जाते त्या त्यावेळी भाजपच्या असली चेहऱ्याची व त्यांच्याच मेंदूच्या पूर्वजांनी केलेल्या हरामखोऱ्यांची चर्चा सार्वजनिक होते। त्यांची ऐतिहासिक हरामखोरी लोकांच्या समोर येते। याही प्रकरणात तेच होणार आहे। संभाजी राजांना यांच्या हयातीत अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या शेंडी गँगने खूप छळलं। त्यांच्या विरोधात खूप कटकारस्थानं केली। स्वराज्याचा इतिहास काढला तो तटस्थपणे अभ्यासला तर छत्रपती शिवरायांना व संभाजी राजांना इतर कुणी जेवढा त्रास दिला नाही तेवढा त्रास तत्कालीन कर्मठ व जातीयवादी ब्राह्मणांनी दिला हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही। शिवाजीराजांचा मृत्यू ही वादग्रस्त आहे। गुडघीच्या रोगाने त्यांचा मृत्यू झाल्याची थाप या हरामखोरांनी इतिहासात लिहून ठेवली। राजांचा मृत्यू 1680 साली झाला। आज या घटनेला 343 वर्ष झाली। सुमारे 350 वर्ष राजांच्या मृत्यूला झाली। इतक्या वर्षात म्हणजे गेल्या 350 वर्षात गुडघीच्या रोगाने आजवर एकही माणूस मेलेला नाही। राजांच्या मृत्यूपूर्वी हजारो वर्षातही कुणी गुडघीच्या रोगाने मेल्याचं ऐकिवात नाही किंवा वाचण्यात आलं नाही। मग एकट्या शिवाजीराजांचाच मृत्यू गुडघीच्या रोगाने कसा झाला? त्यांच्या मृत्यूनंतर लगोलग संभाजीराजांच्या अटकेचं फरमान कसं निघालं? अटक करायला अण्णाजी दत्तो व शेंडी गँगच का गेली हे वादाचे विषय आहे। शिवरायांना राज्याभिषेक करताना विरोध कुणी केला? अफजलखानासाठी वाईला कोटी चंडी यज्ञ कुणी केला? राजांनी शाक्त पद्धतीने राज्याभिषेक का केला? अफजलखान हिंदू मंदिरे पाडत होता, स्वराज्यावर चालून येत होता, देव बाटवत होता, तर मग त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कसा काय? आणि तोच भडवा शिवरायांच्या डोक्यात तलवारीचा वार कसा काय करतो? अफजल खान मुस्लिम होता, शिवाजी राजे हिंदूंचे राजे होते, त्यांनी हिंदूंचे राज्य स्थापन केले होते, तर मग हिंदू असणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाच्या डोक्यात तलवार का मारत नाही? शिवरायांच्याच डोक्यात तलवार का मारतो असे अनेक प्रश्न या निमित्तानं पडतात। याची उत्तरं इतिहास अभ्यासक देवेंद्र फडणवीस देतील का? छत्रपती संभाजी राजे धर्मवीर होते तर अण्णाजी दत्तो आणि त्यांची शेंडी गँग संभाजी राजांना का छळत होती? त्यांच्यावर विषाचे प्रयोग का करत होती? औरंगजेबचा मुलगा त्यांच्या विषप्रयोगाच्या कटात सामील होत नाही, पण हे स्वराज्यातील धर्मरक्षी असलेले, ब्राह्मण देवता असलेले, धर्माचे ठेकेदार असलेले अण्णाजी पंत व त्यांची गँग या उचापती का करत होती? त्यांना या धर्मवीराला ताकद द्यावी, त्याच्यासाठी जीवाचं रान करावं असं वाटलं नाही का? संभाजी राजांनी या गद्दारांना हत्तीच्या पायी देऊन मारलंय इतका छळ या लोकांनी संभाजी राजांचा केला। संभाजी राजे धर्मवीर होते तर असं का? धर्माचे ठेकेदारच त्यांच्या विरोधात का होते? संभाजी राजांना औरंग्याने हाल हाल करून मारलं तो शत्रूच होता, पण या कटात कोण कोण सामील होतं त्यांचे चेहरे इतिहासात दडपले गेले, ते समोर आणले नाहीत। संभाजी राजांच्या जिवंतपणी त्यांचा छळ केलाच, पण त्यांच्या हत्येनंतरही त्यांचा छळ केला गेला। या छळाने आज तागायत त्यांची पाठ सोडलेली नाही। अनेक पुस्तकात, नाटकात, चित्रपटात संभाजी राजे बदफैली दाखवले, व्यसनी व रंगेल दाखवले,
अनेक पुस्तक लिहिणारा विद्वान संस्कृत पंडित कवी मनाचा पराक्रमी शूरवीर संभाजी राजा आमच्या समोर मांडताना तोडून मोडून मांडला, विकृत करून मांडला। औरंगाने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, तसे या भडव्यांनी संभाजी राजांच्या चरित्राचे तुकडे तुकडे केले। कुत्र्यांनी जसे लचके तोडावे तसे लचके स्वराज्य रक्षक संभाजी राजांच्या चरित्राचे या लेखकांनी नाटककारांनी तोडले। अनेक नाटकात चित्रपटात संभाजी राजांच्या चरित्राची चामडी सोलली, पराक्रमाची नखे काढली, विद्वत्तेचे डोळे काढले हे काम करणारे मुसलमान नव्हते किंवा औरंगाच्या दरबारातलेही नव्हते, हे गद्दार जातीयवादी लेखक मराठी मुलखातलेच होते। ज्यांच्याकडे धर्माची ठेकेदारी होती तेच होते। एका धर्मवीराची परवड या धर्माच्या ठेकेदारांनी का केली? अजित पवारांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस लगेच संभाजीराजे धर्मवीरच होते असं सांगत अजित पवारांचा निषेध केला। संभाजीराजे धर्मवीर होते तर या धर्मवीराला जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही का छळलं? याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी जरूर द्यावं। त्यांनी या त्यांच्या पाळीव चेलेचा पाट्यांनी जरूर अजित पवारांचा निषेध करावा, पण त्याआधी या सर्व प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला द्यावीत। ज्या सावरकरांसाठी देवेंद्र फडणवीस घसा फाटेपर्यंत ओरडतात, त्या सावरकरांनी छत्रपती संभाजीराजांच्या बद्दल आणि शिवरायांच्या बद्दल काय म्हटले आहे ते पाहावं। संभाजीराजांच्या बद्दल चुकीचे लिहिणाऱ्या सावरकरांसह तमाम जात भाईंचा निषेध देवेंद्र फडणवीसांनी करावा, असा निषेध त्यांनी आजवर कधीही केला नाही। ज्या राज्यपालाने शिवरायांचा अपमान केला, महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, त्या राज्यपालाला पाठीशी घालणाऱ्या शिवरायांनी माफी मागितली असं वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या सुधांशु त्रिवेदीला पाठीशी घालणाऱ्या शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला पाठीशी घालणाऱ्या फडणवीसांना व त्यांच्या चेल्याच्या पाट्यांना हा अधिकार तरी आहे का? लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे भाजपवाल्यांनी आता तरी आवरावेत। लोक शहाणे होत आहेत, अजून 5-10 वर्ष लोकांना मूर्खात काढाल, पण 5-10 वर्षांनी हेच लोक रस्त्यावर ओढून मारतील याचं भान ठेवा। सत्ता हातात आहे तर ती लोक कल्याणासाठी वापरा, दमन व दडपशाहीसाठी न वापरता लोकांच्या राज्याच्या हितासाठी वापरा। जातीयवादी अजेंडे आता गुंडाळून ठेवा। 1000 वर्षे तुम्हीच इथले देव आणि राजे आहात, तुमच्याच मुठीत आणि मिठीत सर्व सत्ता राहिल्या आहेत। आता हा विकृत दृष्टिकोन बाजूला ठेवून काम करा। चांगल्या कामाच्या माध्यमातून 5-10 काय 1000 वर्ष राज्य करा आम्हाला हरकत नाही। फक्त जातीयवादाच्या विषाणूने बरबटलेले नासके मेंदू स्वच्छ करा, त्या स्वच्छ मेंदूने स्वच्छ सुखदैव राज्य करा। मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा, आम्हाला अडचण नाही, पण जातीयवादी अजेंडे आता तरी गुंडाळून ठेवा।